संतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे. आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात 450 वर्षापासून भटकत आहे. औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली, तरी अशा भूताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्र ढोंग, अंधश्रद्धा, बरं का, फेकाफेकी, याला कधीही महाराष्ट्रानं महत्त्व दिलं नाही. महाराष्ट्र हा ज्याला एक पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा प्रदेश आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, म्हणजे सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे. काल मोदीजी होते, पुढे पुण्यात होते ना, डॉक्टर आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख तरी केला का साधा भाजपच्या नेत्यांनी? कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवरती राग आहे, त्यांना डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, म्हणून त्याचे आत्मे महाराष्ट्रात भटकत आहेत. कारण हे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर आंबेडकर आहेत, त्यांचं संविधान त्यांना बदलायचं आहे आणि शिवसेना ठामपणे उभी आहे त्या विरोधात. हे बघा, हे मोदी काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. उलट भटकते आत्मे आहेत ते सगळे. हे आम्हाला म्हणतात ना भटकते आत्मे, होय. उद्या 1 मे आहे, 105 आत्मे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान केलं, ते उद्या मोदींना शाप देणार. कारण मोदीने जेवढं महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान केलंय, तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल. त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्यांविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या महाराष्ट्र दिन आहे, उद्या 1 मे आहे. आम्ही सगळे 105 हुतात्म्यांना, या पवित्र आत्म्यांना उद्या आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की जे आत्मे भटकत आहेत महाराष्ट्र विरोधी, आम्ही त्यांचा बदला घेऊ. बडबोले नेते कह रहे की 5 पंतप्रधान पद के चेहरे म्हणजे शिवसेनेचे. मी तर माझ्याविषयी बोललेत माहिती आहे ना. मोदींना 5 चेहरे असले तर काय झालं? तुमच्यासारखा एकच भटकता आत्मा जर बसला प्रधानमंत्री पदावर, तर या राज्याची, देशाची भूताटकी होऊन जाईल, स्मशान होऊन जाईल. आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत प्रधानमंत्री पदासाठी आणि हे लोकशाहीतलं सगळ्यात चांगलं आणि उत्तम उदाहरण आहे. एका लोकशाही प्रधान देशामध्ये पंतप्रधान पदासाठी फक्त 1 चेहरा नाही, तर एकापेक्षा जास्त चेहरे आहेत आणि उत्तम चेहरे आहेत. लोक जर स्वीकारतील तो प्रधानमंत्री होईल. आम्ही प्रधानमंत्री लादणार नाही भाजपप्रमाणे. खरगेंनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलंय की उत्तर मध्य मुंबईची जी जागा होती ती अलायन्स मध्ये सगळ्यांना विचारात घेऊन आम्ही वर्ष गायकवाड यांना दिलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही काल वक्तव्य केलं की काँग्रेसचा अधिकार आहे त्या जागेवर कोणी उमेदवार द्यावा, त्यावर ते असं म्हणतात की शिवसेनेचं नेतृत्व यांना वर्षा गायकवाड हवं होतं, नसीम खान नको, त्यामुळे आम्ही नसीम खान यांना कधी विरोध केला नाही, करणार नाही. जात आणि धर्म पाहून शिवसेना कधी उमेदवार ठरवत नाही आणि विरोध करत नाही. नक्कीच उमेदवारी ठरवताना चर्चा अनेकांशी होत असते, जसं आम्ही सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार देताना ठरवताना आमच्या महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षाची चर्चा केली. कारण एकत्र काम करायचं असतं आपल्याला आघाडीमध्ये, की आम्ही हा उमेदवार देतोय, आपली काय भूमिका आहे, त्याच्यावरती मतं घेतात. पण परसेप्शन असं क्रिएट होतं की मुस्लिम उमेदवार, अजिबात नाही. उलट नसीम खान हे वारंवार आम्हाला भेटत होते. नसीम खान हे सुद्धा तितकेच तोला मुलाचे योग्य उमेदवार आहेत. मुंबई काँग्रेसचे ते वर्किंग प्रेसिडेंट आहेत, मला वाटतं ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे नसीम खान. आणि त्यांनी तयारी सुद्धा केली होती. शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी नसीम खान यांना उमेदवारी दिली असती तर शिवसेना नसीम खान यांच्या पाठीशी उभी राहिली असती. आताही जर काँग्रेसला वाटत असेल उमेदवारी बदलावी, तो त्यांचा प्रश्न आहे. पॉझिटिव्ह आहात म्हणजे तुमचा पक्ष पॉझिटिव्ह आहे का? नाही. जो काँग्रेसचा, जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, तो शिवसेनेचा उमेदवार आहे.
आमच्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी काँग्रेस त्याच पद्धतीनं काम करते. महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उमेदवार जर मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठे असतील तर आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच काम करू, पण शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हा